किरीट सोमय आणि नवनीत राणा यांनी जे मुंबई पोलिसांवरती आरोप केलेले आहेत ते धादांत खोटे आणि अत्यंत दुर्दैवी आहेत। सुशांत सिंग प्रकरणापासून जी मुंबई पोलिसांना बदनाम करण्याकरता एक व्यापक मोहीम भारतीय जनता पक्षाने हाती घेतली आहे त्याच्याच अनुरूप हे आरोप पाहण्यात यावेत। नवनीत राणा यांनी असं म्हटलं की त्या दलित समाजाच्या असल्यामुळे ज्याच्यावरती खऱ्या अर्थाने प्रश्नचिन्ह आहे त्यांना अन्न पाण्यापासून ठेवलं गेलं। वस्तुस्थिती ही आहे की त्या विभागाचे पोलीस उपायुक्त ज्या पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यावरती तक्रार दाखल करण्यात आली आणि कारवाई करण्यात आली त्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांच्याबरोबर भायखळा जेलपर्यंत जाईपर्यंत जी अधिकारी सातत्यानं एपीआय दर्जाची उपस्थित होती त्या अधिकारी हे सगळे दलित समाजाचे आहेत। दुसरीकडे मुंबई पोलिसांनी इतकी सर्वोदयता दाखवली की त्यांचे वकील त्यांना रोजा सोडायचा होता त्याची देखील व्यवस्था मुंबई पोलिसांनी केली। दुसरीकडे किरीट सोमय्या ज्या वेळेला एफआयआर दाखल करण्याकरता तक्रार दाखल करण्याकरता पोलीस ठाण्यात गेले त्यावेळेला त्यांच्याबरोबर आशिष शेलारांसहित भारतीय जनता पक्षाचे अनेक आमदार हे उपस्थित होते आणि त्यांच्या समोर हा एफआयआरच्या संदर्भामध्ये त्यांच्या तक्रारीचा परामर्श घेण्यात आलेला आहे। परंतु त्यानंतर मात्र कोणाचा फोन आल्यानंतर किरीट सोमय्यांनी त्याच्यावरती हस्ताक्षर करण्यास नकार दिला। कलम 180 आयपीसीच्या धारेअन्वये कुठल्याही सरकारी दस्तावेजावरती जर जाणीवपूर्वक हस्ताक्षर करण्यास नकार देण्यात आला तर त्याच्यावरती कारवाई करण्यात येते। आमची आज मागणी आहे की किरीट सोमय्यांवरती या कलम 180 अन्वये आयपीसीच्या कारवाई करण्यात यावी। दुसरीकडे जे सीसीटीव्ही फुटेज असेल तर ते देखील मुंबई पोलिसांनी जाहीर केलं पाहिजे आणि आशिष शेलारांसहित जे सगळेजण आता मौन बाळगून आहेत त्यांची देखील चौकशी करण्यात यावी अशा तऱ्हेची आमची मागणी आहे। मुंबई पोलिसांची बदनामी ही महाराष्ट्राची बदनामी आहे एवढं लक्षात घेतलं पाहिजे आणि ती महाराष्ट्राची जनता कदापि सहन करणार नाही। मुंबई पोलिसांच्या बदनामीची ही नौटंकी किरीट सोमय्यांनी तात्काळ थांबवावी अशा तऱ्हेची आमची त्या ठिकाणी मागणी आहे।